नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सुषमा अंधारे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्येच मोठा राडा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज नगर दौऱ्यावर होत्या सकाळपासूनच त्यांनी नगरमध्ये हजेरी लावली होती दुपारच्या दरम्यान त्या वकिलांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेले असता तेथे ते शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका स्मिता अष्टेकर यांच्यात आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली तर मनसेच्या अनिता दिघे यांनीही सुषमा अंधारेंच्या अंगावर धावून जात त्यांना तेथून बाहेर हुसकावून देण्याचा प्रयत्न केला यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता तर पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थटळला याविषयी बोलताना स्मिता अष्टेकर म्हणाले मी एक कट्टर हिंदुत्ववादी महिला आहे कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे यांची मी शिवसैनिक आहे सुषमा अंधारे यांनी आपल्या जुन्या भाषणात हिंदू देवी देवतांबद्दल अपशब्द वापरले होते त्यामुळे त्यांचा मी निषेध केला असून त्यांनी पुन्हा नगरमध्ये येऊन दाखवावे त्यांना मी माझा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला तर पक्षाने त्यांना कोणत्या कारणाने पक्षात घेतले याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही परंतु जर आमच्या देवी देवतांचा अपमान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असे अष्टेकर म्हणाल्या तर ॲडव्होकेट अनिता दिगे म्हणाल्या जिल्हा न्यायालयात येण्यापूर्वी बार असोसिएशनच्या अध्यक्षांची आणि न्यायाधीशांची परवानगी घेणे गरजेचे असते परंतु अंधारे यांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नाही येथे येत एत त्यांनी थेट राजकीय भूमिका मांडायला सुरुवात केली कायद्यापेक्षा राजकीय व्यक्ती मोठ्या असतात असे त्यांनी यावेळी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी त्यांचा निषेध केला असे दिघे म्हणाल्या तसेच त्यांनी अंधारींच्या देवी देवतांविषयी केलेल्या वक्तव्याचाही निषेध व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर